नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। मी हुकमत मुलाने। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तेरखेडा हे गाव फटाक्याचं गाव म्हणून ओळखलं जातं। तर अख्ख्या महाराष्ट्रामधून या गावामध्ये फटाके खरेदी करण्यासाठी व्यापारी येतात आणि नागरिकसुद्धा येतात। उस्मानाबाद जिल्ह्यातील हे तेरखेडा गाव आहे। या ठिकाणी आता आपण दुकानात आहेत। आता दुकानदार आपल्यासोबत आहेत। मला सांगा, या गावामध्ये फटाक्याचं गाव म्हणून ओळखलं जातं हे गाव, आणि फटाक्याचा व्यवसाय चालतो, प्रसिद्ध आहे। कोणते फटाके प्रसिद्ध आहेत? तुमचा व्यवसाय कसा आहे? कोरोना काळापासून आता सुरुवातीलाच हा दिवाळी सण साजरा होतो आहे आणि फटाक्याची आतिषबाजी होणार आहे यावर्षी, काय सांगाल? तेरखेडा हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असं गाव फटाके उद्योगामध्ये आहे। या ठिकाणी फायरवर्क्सचे जे उद्योगधंदे जे आहेत, या ठिकाणी कारखाने आहेत आणि या ठिकाणी उद्योजक खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा व्यापार या ठिकाणी चालतो। या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यातून देखील या ठिकाणी फटाके खरेदीसाठी लोक येत असतात। आणि हे कोरोना काळामध्ये थोडंसं आमचा धंदा हे मंदावलेला होता, परंतु आत्ता यावर्षी आणखीन तेवढ्याच उत्स्फूर्तपणे या ठिकाणी ग्राहकांनी देखील साथ दिलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उलाढाल फटाक्याच्या उद्योजकामध्ये होत असते। आता हे जे दुकान आहे, अशा किती दुकान आहेत अशा गावामध्ये? आज यावर्षी जर बघितलं तर कमीत कमी 100-150 दुकानं या ठिकाणी फटाक्याचे स्टॉल उभारलेले आहेत या ठिकाणी दिवाळीमध्ये। तर हा व्यवसाय दसऱ्यापासून तर दिवाळी पूर्ण होईपर्यंत, भाऊबीज होईपर्यंत हे पूर्ण स्टॉल या ठिकाणी चालूच असतात। दुकानचं काय नाव तुमचं? आमच्या दुकानचं नाव सिल्वर फटाका स्टॉल। एकच आहे का? दोन दुकानं आहेत आमचे। आमचं 12 महिन्यासाठी एक सिल्वर फटाका स्टॉल चालूच असतो नेहमीसाठी आणि हा एक फक्त दिवाळीसाठी टेम्पररी हा दुकान स्टॉल असतो। तुमचा नंबर सांगा। नंबर 9892610131। परत एकदा सांगा। 9892610131। नाव काय तुमचं? माझं नाव रशीद पठाण। बघा, आता तेरखेडा या गावामध्ये आपण व्यापाऱ्याची मुलाखत पाहिली। आता आणखीन काही व्यापारी आपल्यासोबत आहेत, त्यांच्या मुलाखती आपण जाणून घेऊयात। आता तेरखेडा या गावात आणखीन काही दुकानदार आहेत। आता तुमचं फटाक्याचं स्टॉल आहे या ठिकाणी, कशी आहे परिस्थिती यावर्षीची? यावर्षी तुमचं नाव काय? मुन्ना पटेल आहे। तुमचं बाबा फायर वर्क्स म्हणून मागितला 30-40 वर्षापासून आम्ही ग्राहकाच्या सेवेत आहोत। तरी मागटल्या 3 वर्षाच्या तुलनेत यंदा ग्राहकामध्ये उदंडाचा प्रतिसाद दिसून येतो आहे। कोरोनामुळे जे 2 वर्ष थोडे आर्थिक तंगीमुळे गेले, त्याच्यामध्ये बहुतांशी मजूर वर्ग जास्त करून रखडला गेला होता। यावर्षी तशी काय परिस्थिती दिसून येत नाही आहे आणि जास्तीत जास्त ग्राहकाचा प्रतिसाद दिसून येतो आहे। तुमची किती शाखा आहेत? आमच्या 2 शाखा आहेत। एक बाबाजी फायर वर्क्स म्हणून एक आहे आणि एक बाबा फायर वर्क्स म्हणून आहे। इथल्या शाखेबद्दल काय सांगाल? इथल्या शाखेबद्दल म्हणजे आम्ही एक ग्राहकाला काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केलेला आहे यावेळेस। काय वेगळं देणार? वेगळं म्हणजे ग्रीन फटाका, प्रदूषणमुक्त फटाके, जेणेकरून प्रदूषण होणार नाही, वयोवृद्ध माणसाला त्रास होणार नाही जास्त करून, याच्यावर जास्त करून फोकस केलेला आहे। तेरखेड्याचा कोणता फटाका फेमस आहे? तेरखेड्याचा सद्दाम म्हणून एक सुतळी बॉम्ब आहे, तो जास्त प्रसिद्ध आहे। त्यापाठोपाठ तोफा ह्या देखील मार्केटमध्ये खूप प्रचलित होऊ लागलेला आहे। तुमचा फोन नंबर सांगा ग्राहकासाठी। 9049490062। मुन्ना पटेल, बाबा फायर वर्क्स। बघा, आता तेरखेड्यामध्ये प्रदूषणमुक्त फटाका यावर्षी या बाबा फायर वर्क्समध्ये या दुकानामध्ये भेटणार आहे। तुम्ही यांच्या दुकानाला अवश्य भेट द्या। तर हा नक्कीच आता वेगळा विषय आहे। मी तुम्हाला आणखीन काही दुकानदाराच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे, थेट जाऊयात आपण। आता तेरखेड्यामध्ये आणखीन व्यापारी आपल्यासोबत आहेत। तुमचं फटाक्याचं स्टॉल आहे, खूप जुनं स्टॉल आहे। आता यावर्षीची कशी परिस्थिती आहे? परिस्थिती तर चांगली आहे, तरी पण कोरोनाच्या ह्याच्यामध्ये थोडं भीभी वाटत होतं, बिझनेस करावा का नाही करावा। रिस्पॉन्स तर चांगला आहे, आत्ता सध्या तर रिस्पॉन्स चांगला आहे। कस्टमर यायला लागले, मालाची विक्री व्हायला लागली आहे। 40% माल बी वाढलेत, लेकिन कस्टमर घेऊन बी चाललाय। कारण 2 वर्ष झाले दिवाळी साजरा केलेली नाही, ह्या वर्षी
साहेब केंद्र सरकारने हे भी दिलेली परवानगी भी दिलेली आहे, त्यामुळे कस्टमर जास्त भी व्हायला लागले। आता या ठिकाणी जे फटाके आहेत ते कोणते प्रसिद्ध आहेत? काय म्हणले? फटाके कोणते प्रसिद्ध आहेत या ठिकाणी? ह्या लक्ष्मी बॉम्ब आहे, पुन्हा आयटम बॉम्ब आहे, कलर तोप आहे, 60 शॉट आहे, 30 शॉट आहे, हे सगळे फेमस आहे। हे शॉट सगळे हे आयटम इथले आहेत। काय नाव दुकानचं तुमच्या? सिल्वर फटाका शॉप। हां, किती वर्षापासून आहे? हे 15-20 वर्षापासून चालू आहे आमचं। तुमचा नंबर, फोन नंबर? 8669105551। परत एकदा सांगा, 8669105551। बघा, आता व्यापाऱ्याच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आपण। आता या ठिकाणी कोणत्या कोणत्या ठिकाणाहून या ठिकाणी ग्राहक हे फटाके खरेदी करण्यासाठी, आता आपण पाहूयात, तुम्ही या ठिकाणी फटाके खरेदी करण्यासाठी आलात, कुठून आलात? बीड जिल्ह्यामधून। काय नाव तुमचं? कुलचंदभाई फुडे। किती दिवसापासून येतात? सतत, म्हणजे दीपावली आली की इकडे येतात आम्ही। नाव काय तुमचं? कुलचंद बाबासाहेब डोईफोडे। तुम्ही कुठून आलात? मी बीड जिल्ह्यातून येळमघाट कांबळे वसंत रामकिशन दरवर्षी येतो फटाके। काय नाव तुमचं? कांबळे वसंत रामकिशन। प्रत्येक वर्षी या ठिकाणी येतात? प्रत्येक वर्षी येतात आम्ही, कारण इथं माल व्यवस्थित भेटतो आणि स्वस्त भेटतो म्हणून। बघा, या ठिकाणी तेरखेडा या गावामध्ये, उस्मानाबाद जिल्ह्यात हे गाव आहे तेरखेडा, या गावामध्ये फटाक्याची मोठ्या प्रमाणामध्ये उलाढाल होते। या ठिकाणी होलसेल फटाक्याचा व्यापार केला जातो, 100 च्या वर या ठिकाणी दुकानंही ठाटलेली आहेत। मी तुम्हाला दुकानदाराच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। या ठिकाणी जे काही खरेदी करण्यासाठी ग्राहक येतात त्या ग्राहकाच्या सुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेल्या आहेत। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एकमेव असं गाव आहे तेरखेडा हे गाव। या तेरखेडा गावाचे फटाके हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत। तुम्हीसुद्धा या तेरखेडा गावाला एकदा नक्कीच भेट द्या, आणि जर वेगळा काही विषय असेल तर माझा खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट कळू शकता। आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद।